एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात चांगला संघर्ष पेटलाय। ममतांनी ईदच्या शुभेच्छांमधून भाजपला इशारा दिलाय। विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप वेळ असताना ममतांनी भाजपच्या धास्तीनं निवडणुकांची आतापासूनच तयारी केल्याचं दिसतंय। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील वाद काही संपायचं नाव घेईना। लोकसभा निवडणुकीचा प्रचार असो किंवा भाजपच्या बाजूने लागलेला निकाल असो, यावेळेस अनेकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या चिडलेल्या दिसल्या। काही दिवसांपूर्वी निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासमोर लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। यावेळी ममता बॅनर्जी अतिशय चिडलेल्या दिसत होत्या। या दिवसानंतर ममता यांच्यासाठी ही घोषणा नवी समस्याच बनून उभी राहिलीय। ममतांना रामाचं वावडं आहे का असा सवाल विचारत तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी ममतांना जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड्स पाठवणार असल्याचं जाहीर केलं होतं। तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जय बंगाल जय हिंद असा मजकूर लिहिलेली 10,000 पत्र पाठवली आहेत। हे प्रकरण ताजं असतानाच ममतांनी आता माझ्याशी जे कोणी टक्कर घेतील ते जमीन दोस्त होतील असा सूचक इशारा भाजपला दिलाय। ईदच्या शुभेच्छांमधून त्यांनी मुस्लिमांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं। तसंच या देशाचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य असल्याचं सांगत ईव्हीएमचा ताप उतरायला वेळ लागणार नाही असा टोलाही त्यांनी मोदींना लगावलाय। ममता बॅनर्जी या भाजप विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्यात। त्यांनी नुकतंच ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडलंय। लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएमवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून मतदान हे बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममतांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलंय। याबाबत विरोधी पक्षातील 23 पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचं बोलणंही झालंय। 2021 पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। लोकसभेला राज्यात भाजपला चांगलंच यश मिळालं। विधानसभेपर्यंत भाजप आणखीन राजकीय खेळी खेळून राज्यातील तृणमूलच्या सरकारला सुरुंग लावून मध्यावधी निवडणुका जाहीर करण्यास भाग पाडू शकतो हे ममतांना चांगलंच माहिती आहे। त्यामुळे ममतांनी आत्तापासूनच आपले राजकीय डावपेच आखायला सुरुवात केलीय। मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा देत त्यांना निडर राहण्याचं आवाहन करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तसंच अल्पसंख्याकांची जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी जोर लावतायत। यावरून तरी असं दिसतंय की पश्चिम बंगालचं राजकारण आणखीन काही दिवस तापलेलंच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।